नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळीपासून नाश्ता. आपण जनरली जास्तीत जास्त तुरीची डाळ वापरतो आणि त्यानंतर आपण वापरतो मुगाची डाळ, परंतु बाकीच्या डाळीसुद्धा प्रोटीनयुक्त आणि भरपूर पौष्टिक असतात. तर अशा ह्या डाळी आपल्या खाण्यात कमी येतात. तर आजचा हा नाश्ता आपण मिक्स डाळीपासून बनविणार आहोत आणि त्यामुळे भरपूर प्रोटीनवालासुद्धा हा नाश्ता आहे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. नाश्ता तयार करण्यासाठी आपण इथे 5 प्रकारचे धान्य घेतलेले आहेत. तर सर्वात अगोदर इथे एक अर्धी वाटी भरून सालाची मुगाची डाळ घेतलेली आहे. त्यानंतर अर्धी वाटी भरून चण्याची डाळ, अर्धी वाटी भरून उडीद मोगर म्हणजे उडदाचा सोला बिना सालाची डाळ, त्यानंतर अर्धी वाटी भरून तांदूळ आणि अर्धी वाटी भरून आपण घेतलेली आहे इथे मसूरची डाळ. ह्या सर्व डाळी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि रात्री भिजत घालायच्या आहेत. आणि हे बघा, आतल्या रात्री मी हे सगळ्या डाळी व्यवस्थित भिजत घालून घेतलेल्या होत्या आणि आता त्यामध्ये मी 1 चमचा भरून असे मेथीदाणे घातले होते. म्हणजे या नाश्त्याला खूप छान टेस्ट येते. आणि हे सगळ्या डाळी आता इथे व्यवस्थित भिजलेले आहे. आता ह्या डाळीची आपल्याला पेस्ट करायची आहे. तर त्यासाठी आपण घेतलं इथे 1 मिक्सरचा पॉट आणि त्या मिक्सरच्या पॉटमध्ये आपण ह्या डाळी सुरुवातीला घालून घेऊ. आणि यामधूनच आपण थोडं पाणी घालून घेऊ आणि याची आपण बारीक पेस्ट तयार करून घेऊ. आणि हे बघा, इथे आपलं हे मस्त असं स्मूथ बॅटर तयार करून झालेलं आहे. बघा, छान प्लेन असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. असं हे तयार वाटण आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. आणि इथे आपलं हे दुसरं मिक्सरचं पॉटसुद्धा काढून झालेलं आहे. बघा, छान स्मूथ असं बॅटर इथे तयार करून घेतलेलं आहे. आणि दुसरं मिक्सरचं पॉट काढताना मी त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या आणि थोडे आल्याचे तुकडे घालून हे व्यवस्थित हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं होतं. आता हे आपण व्यवस्थित असं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ आणि याची कन्सिस्टन्सी बघा. बॅटर तयार झालेलं आहे. आता यासाठी लागणारा तडका तयार करून घेऊ. गॅसवरती एक पॅन ठेवून गॅस सुरू करून घेतला आणि आता त्यामध्ये आपण 1/2 चमचा तेल घालून घेऊ. तेल तापलं आहे, त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं आणि इथे एक मध्यम आकाराचा कापून घेतलेला कांदा घालून घेऊ. आणि कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपण इथे परतवून घेऊ. खूप जास्त शिजवायचा नाही आहे. 1 मिनिट झालेला आपला कांदा थोडासा सॉफ्ट झालेला आहे. आता त्यामध्ये अशा 2 हिरव्या मिरच्या बारीक आकारामध्ये कापून घेतलेल्या घालून घेतल्या आणि त्यासुद्धा आपल्याला 1 मिनिट या फोडणीमध्ये परतवून घ्यायच्या आहेत. सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतवून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि ही फोडणी हलकीशी थंडी करून घेऊ. फोडणी इथे पूर्णपणे थंड झालेली आहे. आता त्यामध्ये आपण असे लाल मिरचीचे तुकडे ज्याला चिली फ्लेक्स म्हणतात ते घालून घेऊ आणि हे व्यवस्थित एकदम मिक्स करून घेऊ. आता अशी ही पूर्णपणे गार झालेली फोडणी आपण या बॅटरमध्ये घालून घेऊ. अगदी अप्रतिम चवीचा तसेच तेवढाच हेल्दी असा नाश्ता इथे तयार होतो. आणि हे सगळं आता आपण व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपण घालून घेऊ दही. जर तुम्हाला थोडा आंबट फ्लेवरचा नाश्ता आवडत असेल तर दही घाला, नाही तर नाही घातलं तरी चालेल. आता इथे मी 3 चमचे भरून दही घालून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतली. 1 चमचा भरून मीठ घालून घेतलं आणि हे सगळं आता आपण इथे छान मिक्स करून घेऊ. खूप छान चवीचा आणि तेवढ्याच प्रोटीनयुक्त आणि हेल्दी असा नाश्ता इथे तयार होतो. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि केल्यानंतरच मला सांगा की नाश्ता कसा झाला आहे ते. तर इथे आपलं नाश्त्यासाठी लागणारं बॅटर पूर्णपणे तयार झालेलं आहे. चला तर मग आता यापासून नाश्ता कसा बनवायचा ते बघूया. हिंग टाकायचा राहून गेलेला होता, त्यामुळे 1/2 चमचा भरून आपण पहिल्यांदा हिंग टाकून घेतला आणि आता व्यवस्थित मिक्स करून यावरती झाकण ठेवून हे बॅटर आपण बाजूला ठेवून देऊ, कारण त्यासोबत लागणारी चटणी आपण इथे पहिल्यांदा तयार करून घेऊ. त्यानंतर मी घेतलं इथे मिक्सरचं एक चटणी पॉट आणि त्यामध्ये 1 वाटी भरून आपण घालून घेऊ पुदिन्याचे स्वच्छ धुतलेले पानं. त्यानंतर 4 हिरव्या मिरच्या, 2 चमचे फुटाण्याची डाळ,
किंवा फुटाने वापरले तरीही चालतील. त्यानंतर यामध्ये घालू 2 मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे, अंदाजे मीठ, आणि यामध्ये घालून घेऊ थोडंसं पाणी आणि याची आपण बारीक चटणी वाटून घेऊ. आणि हे बघा, इथे आपली मस्त अशी ही चटणी वाटून तयार झालेली आहे. आता ही चटणी आपण एका बाउल, ही चटणी बनविताना आपल्याला जेवढे आपण पुदिन्याचे पानं घातलेले आहेत ना, तेवढेच आपल्याला यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालायची होती. परंतु आता माझ्याकडे कोथिंबीर नसल्यामुळे मी बिना कोथिंबीरीचीच ही चटणी तयार केली. आता आपण या चटणीसाठी तडका तयार करून घेऊ. 1/2 चमचा तेल मी पॅनमध्ये कडकडीत तापून घेतलं. आता त्यामध्ये आपण थोडी मोहरी घालून घेऊ, थोडंसं जिरं आणि 2 लाल सुख्या मिरच्या घालून घेतल्या. आणि असा हा गरमागरम तडका आता आपण या चटणीवरती घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. अशी ही आपली इथे नाश्त्यासोबत खायला लागणारी चटणी तयार झालेली आहे. आता ही चटणी आपण बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर आपण घेतलं हे इथे आपलं तयार बॅटर. हे तयार बॅटर एकदा आपण असं चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यामुळे मिक्सरचं पॉट विसळून 1-3 चमचे भरून आपण यामध्ये पाणी घालून घेतलं. आणि हे सगळं एकदा आपण चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता व्यवस्थित झालेलं आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये आपण घालून घेऊ 1/4 चमचावरून सोडा. भजे बनवताना जो खाण्याचा सोडा आपण घालतो ना, तोच सोडा इथे घालायचा आहे. आणि खूप जास्त नाही घालायचा, सोडा जास्त झाला तर त्याची टेस्ट वेगळी लागते. हा सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावरती थोडं 1-2 चमचे पाणी घालायचं आणि चमच्याच्या साह्याने हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं. यामध्ये सोड्याच्या ऐवजी इणोसुद्धा घालू शकता, ज्यामुळे आपला हा नाश्ता छान फ्लफी बनतो. हे जे बॅटर आहे हे हलकं आता आपल्याला फुगल्यासारखं वाटत आहे. आणखी थोडंसं आपण याला मिक्स करून घेऊ. आपण घातलेला सोडा इथे व्यवस्थित मिक्स झालेला आहे. चला तर मग आता आपण यापासून नाश्ता तयार करून घेऊ. ज्या पॅनमध्ये आपण तडका तयार केला तेच पॅन आपण आता गॅसवरती ठेवलेले आहे आणि त्यामध्ये आता आपण 2 चमचे तेल घालून घ्यायचं. त्यानंतर 1/2 चमचा भरून मोहरी, 1/2 चमचा भरून जिरं आणि 1/2 चमचा भरून तीळ आपण यामध्ये घालून घ्यायचे. आणि त्यानंतर त्यामध्ये चमच्यानी 2 चमचे बॅटर यामध्ये घालून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे थोडंसं एकसारखं करून घ्यायचं. आणि इथे यावरती आपण एक झाकण ठेवून घेतलं आणि गॅस पूर्णपणे लो करून घ्यायचा. म्हणजे हा नाश्ता आपल्याला अगदी मंद आचेवरती शिजवायचा आहे. त्यानंतर वरून अशी थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आणि जर तुम्हाला नाश्ता थोडा स्पायसी आवडत असेल तर वरून थोडं तिखट भरभरलं तरी चालेल. आता यावरती आपण झाकण ठेवून दिलं आणि 2-3 मिनटं आपण हा नाश्ता असाच राहू द्यायचा. आणि बघा, 2-3 मिनिट झालेले आहे आणि वरून नाश्ता कोरडा झालेला आहे. त्यानंतर एक सुरी घेऊन सुरीच्या साह्याने हा नाश्ता सुरुवातीला सगळ्या बाजूनी व्यवस्थित व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे सोडवून घ्यायचा आणि त्यानंतर आपला जो सराटा असतो त्या सराट्याने हा नाश्ता उलटवून घ्यायचा आणि खालच्या साईडनेसुद्धा मंद आचेवरती मस्त गुलाबी रंग येईपर्यंत हा नाश्ता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. परत आता यावरती आपण झाकण ठेवून घेऊ आणि त्यानंतर 2 मिनिटांनी हा नाश्ता आपण चेक करू. आणि साईडनी थोडंसं 2-4 थेंब तेल सोडून घेतलं म्हणजे हा नाश्ता भांडण्याला चिकटणार नाही. आणि हे बघा, 2-3 मिनिट झालेले आहेत आणि आपला नाश्ता खालच्या साईडनेसुद्धा मस्त गुलाबी रंगावरती आलेला आहे. असा हा तयार नाश्ता आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपण या सारणापासून नाश्ता तयार करून घेऊ. असा हा नाश्ता खायला खूप टेस्टी तर लागतोच, परंतु तेवढाच हेल्दीसुद्धा आहे. तर तुम्हाला माझी आजची ही नाश्त्याची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि बघा, भरपूर प्रोटीनयुक्त असा हा नाश्ता इथे तयार झालेला आहे. आता बघा, खूप छान आणि सॉफ्ट असा हा नाश्ता इथे तयार झालेला आहे. एकदा तुम्ही माझी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा.